आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील मैसूर बंटीपल्ल्या मार्केटमधले कांदा बाजारभाव दिनांक 26 मे 2021 रोजीचे बाजारभाव आहेत. महाराष्ट्रामधील आवक 7 गाडी आहे व लोकल स्थानिक आवक 22 गाड्यांची आहे. बटाटे लोकल बटाटे 6 गाडी तर गुजरात बटाटे 2 गाडी आहे तर लसणाच्या 3 गाडी आवक झालेली आहे. बाजारभाव पाहूयात काय आहेत. महाराष्ट्रामधील कांदे 1-2 वकले काही वकले 2000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे विकली गेली तर गरवा बिग साईज ही 1800 ते 1900 रुपये प्रति क्विंटल या भावाने विकला गेला. त्याखालोखाल 1750 ते 1800 रुपये कांद्यांना बाजारभाव होता तर नाशिक सुपर कांदे 1700 ते 1800 रुपये तर मोक्कल साईज 1600 ते 1650 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विकले गेले. मीडियम साईज कांद्यांना 1400 ते 1450 रुपये तर गोल्टा 1300 ते 1350 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव भेटला. गोल्टी कांदे 1000 ते 1100 रुपये तर जोड बीक 1800 ते 1900 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव भेटले. ॲव्हरेज क्वालिटी 1200 ते 1300 दरम्यान विक्री झाली तर स्थानिक लोकल कांद्यांना 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटलला बाजारभाव भेटला आहे तर मीडियम साईज कांदे 1400 ते 1500 गोल्टा 1200 ते 1300 गोल्टी 900 ते 1000 दरम्यान स्थानिक लोकल कांदे विकले गेले. तर बटाटे बाजारभाव लोकल 1400 ते 1450 रुपये तर आग्रा 1350 ते 1400 रुपये या दरम्यान विकले गेले. गुजरात बटाटे 1200 ते 1250 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव भेटला. लसणाला बाजारभाव 3000 ते 10000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे लसणालासुद्धा बाजारभाव मैसूर एपीएमसी बंडीपल्ल्या येथे भेटलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल शेअर व लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.